सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. असं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांसाठी एकदा त्यांचे काका व्यंकोजी राजांनी तंजावरमध्ये एक खास आमटी बनवली, जी शंभूराजांना इतकी आवडली की पुढे ही आमटी संभाजीराजांच्या नावानेच ओळखली जाऊ लागली, सांभार. पण या सांभारच्या चवीची चावी होती ती त्यात घातलेल्या मसाल्या. तर ती चावी अर्थात सांभार मसाला आज आपणही बनवणार आहोत. सांबार मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 चमचे धणे, 2 चमचे चणा डाळ, 1 चमचा जिरे, 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, 1 चमचा काळी मिरी, 1/2 चमचा मेथी दाणे, 10 ते 12 कढीपत्ता, 1/2 चमचा हिंग आणि 2 चमचे तेल. सर्वप्रथम लोखंडी तव्यात तेल तापवत ठेवा. मग यात सर्वात आधी चण्याची डाळ घाला आणि मंद आचेवर परतून घ्या. डाळीचा रंग बदलेपर्यंत आणि खमंग सुवास सुटेपर्यंत डाळ परतत राहा. परतलेली डाळ एका वेगळ्या परातीत काढून घ्या. मग या तव्यात कढीपत्ता खरपूस भाजून घ्या व वेगळा काढून ठेवा. यानंतर सुक्या लाल मिरच्याही तव्यात परता आणि नंतर काढा. सर्वात अखेरीस हिंग सोडून उरलेला सर्व अख्खा गरम मसाला एकत्र परतून घ्या. परतलेला हा सर्व मसाला पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. आता यात हिंग मिसळा आणि हा मसाला कोरडा दळून घ्या. भाजलेला मसाला गार झाल्यावरच दळा, नाहीतर मसाला ओलसर होईल. तयार झाला सांबार मसाला. हा मसाला गार झाला की मगच बरणीत भरून ठेवा. आता हा सांबार मसाला वापरून पारंपरिक पद्धतीचा सांबार कसा बनवायचा ते आपण लवकरच पाहूया.